गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाचे एक मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. प्रचाराला मी येईन, नक्की येईन. विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. येणार ना? तर चंद्रारजी, तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे. बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या. आता संकेत त्या लोकांनी ठरवल्याच आहे, मी काय करू त्याला. जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय राहायचे. त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाचे एक मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. जास्त आता मी काय बोलणार नाही, कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलो नाहीये. आता येणार. तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला, मातीला पाठ, मातीला पाठ, बरोबर ना? तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचं आणि त्या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणे भांड, मर्द, पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत. भविष्य तुमच्या हातामध्ये, कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते. त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे, आपल्यासाठी कोण लढतंय. आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही, माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत. आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल. आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच. तुम्ही म्हणाल तितक्या आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच. पण एक मात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे. प्रचाराला मी येईन, नक्की येईन. विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना? म्हणजे विजय मिळवावाच लागेल, विजय मिळवावाच लागेल. आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे, पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे. त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि चंद्रारजी, तुम्ही आता ही तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला, ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली, त्या गदेचं वजन आहेच, पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे, खूप मोठं आहे ते. आणि ते आपल्याला पेलायचंय आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे. तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतोय. आणि तुम्ही चला पुढे, आपण सगळे सोबत आहोत. त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी, बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रार यांची आज नेमणूक करतो आहे. पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल. सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.